मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव माहिती आहे काय आहे? गोष्टीचं नाव आहे गोष्टींचं शहर. एका मोठ्या आणि खूप गजबजलेल्या शहरात परी नावाची एक छोटी मुलगी राहायची. तिला पण तुमच्या आणि माझ्यासारख्या गोष्टी खूप आवडायच्या, पण कोणाकडेच तिला गोष्टी ऐकवायला वेळ नव्हता. आई म्हणायची, मला कामं संपवायची आहेत. बाबा म्हणायचे, मी पेपर वाचतोय. भाऊ म्हणायचा, तुला दिसत नाही आहे का मी क्रिकेट खेळतोय ते. शेजारी म्हणायचे, आम्हाला बाजारात जायचं आहे खरेदी करायला. तिची टीचर म्हणाली, आधी गणित सोडवूया. कोणीच कोणाकडेच गोष्टी सांगायला वेळ नव्हता. सगळे एकतर थकलेले असायचे, नाहीतर गोष्टी सांगायला चिडचिड करायचे. एक दिवस परीच्या शाळेत दीदी आली. दीदी विद्यार्थी पण नव्हती आणि टीचर पण नव्हती. ती वर्गातील मुलांपेक्षा मोठी होती आणि शिक्षिकेंपेक्षा लहान. तिच्या डोळ्यात प्रेम होतं आणि चेहऱ्यावर स्मित हास्य. ती मुलांची पण मैत्रीण होती आणि टीचरची पण मैत्रीण होती. परीला प्रश्न पडला, तिला गोष्टी माहिती असतील का? ती लाजत लाजत दीदीकडे गेली आणि तिला विचारलं, तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? मला एक गोष्ट सांगाल? दीदीने गंभीर नजरेने परीकडे बघितलं आणि म्हणाली, हो नक्कीच, मी तुला गोष्ट सांगेन. तुला कोणाची गोष्ट ऐकायची आहे? परीचे डोळे आनंदाने मोठे झाले आणि ती उत्सुकतेने म्हणाली, तुम्ही मला सिंहाची गोष्ट ऐकू शकाल? दीदी परीला घेऊन शाळेच्या वरांड्यात बसली आणि तिला सिंहाची गोष्ट सांगू लागली, जो जंगलात हरवला होता. दीदीची गोष्ट इतकी रंगीत होती की परीला जंगलातील मोठ्या झाडांमधून वाहणारा वारा जाणवत होता. अलगद डुलणारी गवताची मंद आवाज ऐकू येत होता आणि सिंहाच्या पिल्लांचा मऊ मऊ केसही जाणवत होते. परीच्या मैत्रिणीच्या आजूबाजूला खेळत होता त्यांना दीदीची गोष्ट ऐकू आली आणि हळूहळू त्या पण दीदीच्या गोष्टीमध्ये रमू लागल्या. बघता बघता परीचा अख्खा वर्ग जमा झाला आणि सर्वांना दीदींकडून अजून अजून गोष्टी ऐकायच्या होत्या. परी, तिचे वर्गमित्र आणि टीचर यांना लगेच जाणवले की दीदीला खूप गोष्टी माहिती आहेत. माकड आणि पक्षी, भयानक कुत्रे आणि कुचकट मांजरी, निळ्या नदीतील मासे, खोल समुद्र, उंच उंच पर्वत आणि खोल हिरवीगार दऱ्या, मोठ्या शहरातील मुलं आणि छोट्या गावातली मुलं, साहसी गोष्टी, रहस्यमय गोष्टी, देखणे राजा आणि सुंदर राण्या, दीदींना सगळ्यांबद्दल गोष्टी माहिती होत्या. रोज परी आणि तिचे मित्रमैत्रिणी दीदीकडून गोष्टी ऐकायला बसायचे. दुसऱ्या वर्गातील मुलं आली, शाळेतील शिक्षिका पण आल्या. मग आजूबाजूच्या शाळेतील मुले येऊ लागली. मुलं जी शाळेत नव्हती ती आली. मुलं ज्यांनी शाळा सोडली होती ती आली. मुले जी शाळेत जायला अजून लहान होती ती पण आली. कोणी कोणी बसून गोष्टी ऐकत, कोणी उभे राहून, तर कोणी पोटावर झोपून गोष्टी ऐकत होते. जितक्या गोष्टी ते ऐकले तितक्या त्या गोष्टी सांगायला पण शिकले. ते गोष्टी बनवायला शिकले, ते गोष्टी विणवायला शिकले आणि गोष्टी पतंगांसारख्या आकाशात उडवायला शिकले. ते एवढी चांगली गोष्ट सांगायला शिकले की ऐकणारा न डोळे मिटता शेवटपर्यंत आवडीने गोष्टी ऐकायचा. हळूहळू त्या मुलगी आणि दीदीकडून गोष्टी शहरभर पसरू लागल्या. लोक गोष्टी सांगायला आणि ऐकायला लागले. आईंनी कामं थांबवली, बाबांनी पेपर सोडला आणि टीचरनी गणिते बाजूला ठेवली. शेजारी मार्केटला जायचे थांबले. सगळेच गोष्टी सांगायला लागले. मोठ्या भावांनी क्रिकेट खेळणं सोडलं आणि छोट्या बहिणीने दोरीच्या उड्या. ते गोष्टी ऐकू लागले.
भाजीवाल्यांनी भाजी विकणं थांबवलं, दूधवाल्यांनी दूध, पानवाल्यांनी पान सुपारी बाजूला ठेवली. सगळे एकमेकांना गोष्टी सांगण्यामध्ये गुंग होते. कंडक्टर काकांनी तर त्यांची तिकीट आणि पैशाची पिशवी बसमध्येच विसरली, कारण त्यांना प्रवाशांना गोष्टी सांगण्याची एवढी घाई होती. शहरात ट्रेन धावण्याचा बंद झाल्या, कारण ड्रायव्हर गोष्टी सांगण्यात व्यस्त होते. पेपर छापणे बंद झाले, बिल्डिंगींचं बांधकाम थांबलं, ब्रिज नाही बांधले गेले, हॉटेलमध्ये पावभाजी नाही, रस्त्यावर भिळवायची भेळ नाही, कोळी मासे पकडायला जात नाही, कोणाला गोष्टी सोडून दुसरं काय काम करायचंच नव्हतं, पोस्टमॅन चिठ्ठ्या वाटत नव्हते, पोलीस चौकात बसून लोकांना गोष्टी सांगत होते. शहरातील सर्व टीव्ही बंद झाले, कारण सगळे गोष्टीच ऐकत होते. पूर्ण शहर ठप्प झालं. अशात शहराच्या महापौरला प्रश्न पडला, आता काय करायचं? त्यांनी त्यांच्या मैत्रीपरिषदाची बैठक बोलवली आणि त्यांना विचारलं, शहरात कोणीच काम करत नाही आहे, शहरात काहीच घडत नाही आहे, आपण काय करायचं? मंत्र्यांनी खूप खूप युक्ती लढवल्या, योजना बनवल्या, पण काहीच चाललं नाही. कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. सगळे गोष्टींमध्येच गुंग होते. शेवटी परी आणि निधीसाठी महापौरच्या कार्यालयामधून बोलवणं आलं, कारण मंत्री परिषदेला कुठून तरी कळलं दोघींच्या गोष्टींनी पूर्ण शहर थांबवलं होतं. एवढूशी परी त्या महापौरच्या मोठ्या बंगल्यात खूप लहान वाटत होती. तिने दीदीचा हात गच्च धरलेला. दीदी पण परिषदाच्या मोठ्या जाड्या पुरुष बायकांमध्ये लहान वाटत होती. कोणीच हसत नव्हतं. सगळे दोघींकडे रागाने बघत होते. तुमच्या गोष्टींनी पूर्ण शहराला ठप्प केलंय, काय करायचं आता याच्याबद्दल? महापौरने मोठ्या आवाजात दोघींना विचारलं. परी घाबरली. तिने दीदीचा हात अजून घट्ट धरला. पूर्ण खोलीत शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हतं. नुसतं वॉचमनचं कुजबुज कुजबुज असा आवाज येत होता. दीदीने सरळ महापौरकडे बघितलं आणि हळू पण स्पष्ट आवाजात म्हणाली, आपण एक काम करूया, सकाळी एक गोष्ट आणि संध्याकाळी एक गोष्ट एवढीच परवानगी द्यावी. असं लोकांकडे गोष्टी पण असतील आणि मग लोक आपापलं काम पण करू शकतील. महापौरने विचार केला आणि म्हणाला, काय मस्त कल्पना आहे ही. मंत्री परिषदांनी टाळ्या वाजवायला सुरू केल्या. पूर्ण खोलीत आनंद पसरला. अख्ख्या शहराच्या जीवात जीव आला. त्या दिवसापासून त्या मोठ्या शहरात रोज सकाळी एक गोष्ट आणि रात्री झोपण्याची आधी एक गोष्ट अशी सांगण्यात आली. त्या दिवसापासून परीच्या आणि दीदीच्या त्या मोठ्या गजबसलेल्या शहराला गोष्टींचं शहर असं नाव पडलं.